नमस्कार आज आपण पाहणार आहोत लहान बाळाला सर्दी व कफ झाला असेल तर ओव्याची पोटली कशी बनवायची इथे मी दोन चमचे ओवा घेतलेला आहे ओवा तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज भेटेल इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आता आपण हा ओवा दोन ते तीन मिनिटं आचेवर भाजून घेणार आहोत ओवा आपल्याला करपून द्यायचा नाही आहे त्यामुळे ओव्याचा मंद सुगंध येईपर्यंत आपल्याला मंद आचेवर हा ओवा दोन ते तीन मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे हा उपाय तुम्ही अगदी बाळ एक महिन्याचं झाल्यापासून ते मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांसाठी वापरू शकता बाळाला जर सर्दी आणि कफ जास्त प्रमाणात असेल तर अगदी दोन ते तीन दिवसातच बाळाला आराम पडतो त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा आपला ओवा व्यवस्थित भाजून तयार आहे इथे मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे जर तुमच्याकडे सुती कपडा नसेल तर तुम्ही कॉटनचा छोटासा हात रुमालही वापरू शकता आता मी इथे गरम ओवा या फडक्यामध्ये काढून घेत आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला याची छोटीशी पुरचुंडी बांधून घ्यायची आहे आपल्याला हा ओवा गरम असतानाच बाळाची छाती पाठ तसेच हाताचे तळवे पायाचे तळवे व्यवस्थित शेकून घ्यायचे आहेत त्यामुळे ओवा किती गरम आहे हे, हे सर्वात आधी स्वतःच्या हातावर चेक करा कारण बाळाची स्किन एकदम नाजूक असते त्यामुळे बाळाला त्रासही होऊ शकतो त्यामुळे आधी स्वतः चेक करा ओवा किती गरम आहे व नंतरच बाळाला शेकायला सुरुवात करा बाळ झोपल्यावर दिवसातून दोन ते तीन वेळा हा उपाय करा बाळाला नक्की आराम पडेल रात्री बाळ झोपल्यावर जर नाक पॅक असेल बाळाला शांत झोप लागत नसेल तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हाताने ओवा थोडासा चुरून घ्या आणि व बाळाच्या नाकाजवळ पकडा या वासाने बाळाचे नाक अगदी मोकळे होईल व बाळाला रात्रभर शांत झोप लागेल हा उपाय नक्की करून पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींशी नातेवाईकांशी ज्यांना या माहितीचा उपयोग होईल अशा सर्वांशी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद